नमस्कार विद्यार्थी मित्रों, तो जवानी प्राथमिक विद्यामधील लातो या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास या विषयाचा तिसरा पाठ, विद्वान तिसरा पाठ हडप्पा संस्कृती हा अभ्यास आहोत। या अगोदर आपण इतिहासाची साधना आणि भारतीय उपखंड आणि त्याचा इतिहास, भारतीय उपखंडामध्ये असलेले प्राकृतिक विभाग, थर वाळवंट असेल, किनारे बेट असतील किंवा समुद्र किनाऱ्याचा प्रदेश असेल, गंगेचं मैदान असेल, हिमालयन पर्वतमय प्रदेश असेल, द्वीपकल्पीय पठार असेल, हे आपण पहिल्या पाठात पाहिलं। तर दुसऱ्या पाठामध्ये इतिहास अभ्यासाची जी काही साधनं आहेत, लिखित साधना असतील, भौतिक साधना असतील, मौखिक साधना असतील, या साधनाचा अभ्यास केला आणि त्यानंतर हे साधन हाताळत असताना घ्यावयाची काळजी किंवा नेमके हे साधन विश्वास ठेवण्याजोग आहे की नाही हे आपण पाहिलं। राहिला हडप्पा संस्कृतीचा इतिहास पाहिजे, आपल्या पुस्तकाचं नाव आहे इतिहास पुन्हा कक्षाशास्त्र, आणि यामध्ये आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास पाहिजे। इसवी सन पूर्व ते इसवी सन 8व्या शतकापर्यंत, आणि 8व्या शतकापूर्वीचा पुढचा इतिहास आपला इयत्ता 7वी मध्ये आहे। आणि हा इतिहास पाहत असताना हडप्पा संस्कृती म्हणजे नेमकं काय, भारत हा जगातील अतिशय प्राचीन इतिहास असलेला देश आहे। सुमारे 5000 वर्षापासूनचा इतिहास आपल्याकडे सांगितलं जातो का, तशा प्रकारचे पुरावे आपल्याला भेटलेले आहे। तर हडप्पा संस्कृती म्हणजे नेमकं काय, हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती, इयत्ता 5वी मध्ये मेसोपोटेमिया हुयांगो आणि यांगत्से त्याचबरोबर आणि मिस्र असं ग्रीक त्याचबरोबर सिंधू चीन अशा वेगवेगळ्या संस्कृत्या भारतामध्ये नांदत होत्या किंवा त्या ठिकाणी जगामध्ये या संस्कृतीचा उदय आणि विकास झाला होता। त्यापर्यंत 5वी मध्ये लास्टला किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये पाहिलं होतं, त्या म्हणजे आहे हडप्पा संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती। तर या सिंधू संस्कृतीला सिंधू संस्कृती का म्हणतात किंवा हडप्पा संस्कृतीला हडप्पा संस्कृती का म्हणतात, सिंधू संस्कृती यामुळे म्हटलं जातं की सप्त सिंधूच्या ज्या उपनद्या होत्या, चिनाब, रावी, सतलज किंवा सिंधू ही सर्वात मोठी नदी, आणि सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीचा उदय आणि विकास झाला, यामुळे या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात। तर हडप्पा संस्कृती सुद्धा याच संस्कृतीचं नाव आहे। इसवी सन 1921 साली रावी नदीच्या काठावर हडप्पा या ठिकाणी प्रथम उत्खनन सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं म्हणतात। 1921 साली त्या ठिकाणी एक लोहमार्ग तयार करण्याचं काम चालू होतं, आणि लोहमार्गाचं काम चालू असताना त्या ठिकाणी खोदकाम चालू असताना त्यांना वेगवेगळे अवशेष भेटायला सुरुवात झाली, आणि ते लोहमार्गाचं काम थांबलं आणि इंग्रजांच्या पुरातत्वीय विभागाच्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन उत्खनन करायला सुरुवात केली, आणि त्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू सापडायला सुरुवात झाली। हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदारो आणि हडप्पा या दोन्हीमध्ये 650 किलोमीटर एवढा अंतर होत, पण त्या ठिकाणी सापडलेल्या अवशेषामध्ये साम्य होत आणि हे उत्खनन सुरू झालं। हडप्पा आणि मोहेंजोदारो हे दोन्ही स्थळ उत्खननातून वस्तू आणि वास्तू जे अवशेष सापडले त्यामध्ये कमालीचं साम्य होत। भारतामध्ये जरी वेगवेगळ्या ठिकाणी जर वस्तू सापडल्या, कधी 5000 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व सरासरी 2000 ते 1500 वर्षापूर्वीचा काळ, म्हणजे आता सरासरी
3-4 हजार वर्षांपूर्वीचा काळ, आणि त्या काळामध्ये 650-660 किलोमीटर अंतरावर सुद्धा ज्या वापरवायच्या वस्तू होत्या किंवा ज्या सापडलेल्या वस्तू होत्या त्यामध्ये कमालीचं साम्य होतं। म्हणजे या दोन्ही संस्कृतीमध्ये तेवान घेवान चालू होते हे आपल्या लक्षात येतं। त्याचबरोबर धोलावीरा, लोथल, कालीमंगन आणि दायमाबाद इत्यादी ठिकाणी सुद्धा उत्खननाला सुरुवात झाली। त्या भागामध्ये 650 किलोमीटरचा प्रदेश, ज्या ज्या ठिकाणी अवशेष सापडण्याची दाट शक्यता आहे त्या आजूबाजूचा प्रदेश त्यांनी उत्खननासाठी निवडला। त्या ठिकाणी उत्खनन सुरू झालं। हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखेच आहे। या दोन ठिकाणी एक चार सुद्धा ठिकाणी त्या काळातील व्यापारी केंद्र असतील किंवा मोठे असतील, शहर असतील किंवा गाव नगर वसलेले असतील, आणि या ठिकाणी कमालीचं साम्य होतं। त्याचबरोबर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणच्या वस्तू असतील, वास्तू असतील, रस्ते असतील, घरे बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा भांडी खेळणे, मृतदेह पुरण्याची पद्धत या साम्य होत, आणि हे सर्वत्र सारखं होत। या ठिकाणी मृतदेह सापडले, या ठिकाणी मृतदेह सापडली, सापडल्यानंतर त्या ठिकाणी पुरण्याची पद्धत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याची पद्धत सारखीच होती। त्यामुळं या संस्कृतीमध्ये देवाणघेवाण होती। काही संस्कृती त्या काळामध्ये सुद्धा परस्पर संबंध या संस्कृतीचे होते। मग त्यामुळं या सर्व भागाला मिळून हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती म्हटलं गेलं। त्यानंतर आहे या ठिकाणच्या घरे आणि नगर रचना, आता 3.1-3.2 घरे आणि नगर रचना। घरे म्हणजे घराची रचना, नगर म्हणजे त्या गावाची रचना। हडप्पा संस्कृतीतील लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटाची होती। काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडाचा वापरही बांधकामासाठी केला जाई। मधोमध चौकाने त्याच्या भोवती खोल्या असत, अशा प्रकारची घराची रचना त्या ठिकाणी केलेली असे। घराच्या आवारात विहीर, स्नानघरे, शौचालय असत, सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे। त्यासाठी मातीच्या भाजक्या प्रणालीचा उपयोग केला जाई। रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत, त्यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे दिसते। त्या ठिकाणी जी घरं होती ते चौकोनी आकाराची असत, घराच्या मधोमध विहीर असे आणि रस्ते सुद्धा एकमेकांना काटकोनामध्ये छेदणारी मोठ्या आकाराची असत। घरामध्ये स्नानगृह, स्वच्छता गृह ह्या दोन्ही सुविधा उपलब्ध असत। आज सुद्धा 3500 वर्षानंतर आपल्याला भारत सरकारला हगणदारी मुक्त गावची मोहीम राबवावी लागते। पण भारताचा इतका संपूर्ण इतिहास आहे की 5000 वर्षापूर्वी 4000 वर्षापूर्वी भारतामध्ये राहणारे लोक संडास बाथरूमचा, शौचालयाचा, स्वच्छता गृहाचा वापर करत होते, आणि त्यावरची अतिशय समृद्ध संस्कृती भारतामध्ये नांदत होती यावर आपल्या लक्षात येतं। सांडपाण्याची व्यवस्था, तुम्ही खेडे गावामध्ये जा सांडपाणी रस्त्यावर सोडून दिलं जातं, पण त्या काळामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये, हडप्पा संस्कृतीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था अतिशय व्यवस्थित होती। बंदिस्त गटार होते, गटार झाकलेली होती। लातूर महानगरपालिका असून सुद्धा आपल्याकडे बंदिस्त गटार आहेत का? नाही, गटार उघडीत असतात, त्याला कोण काळा येत नाही, आणि काळा आलं तरी ते पुन्हा घेऊन जायला येत नाही। पण 3500-4000 वर्षापूर्वी या हडप्पा संस्कृतीमध्ये बंदिस्त गटार, सांडपाण्याची व्यवस्था, घरामध्येच विहिरीची व्यवस्था अशा पद्धतीने अतिशय समृद्ध संस्कृती त्या काळामध्ये नांदत होती, आणि आरोग्याबाबत ते लोक किती जागरूक होते हे आपल्याला यावरून लक्षात येतं। रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदणारे असतात, त्याचबरोबर त्यामुळे तयार होणाऱ्या चौकांनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात, नगराचे किंवा नगराचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी आहे। दोन रस्ते आहेत, आता हा एक
रस्ता है, हा एक रस्ता है, हा एक रस्ता है, हा रस्ता है, हा रस्ता तो एरर आणि या ठिकाणी जे चौकोनी जागा असतात त्या ठिकाणी घर बांधली जा आणि नगराचे सरासरी दोन भाग असत, वेगवेगळे कारागिराच्या अवस्था किंवा उच्चवर्णीय किंवा संवर्ग त्या ठिकाणी राहत असत. त्यानंतर आहे मूत्र आणि भांडे, या मुद्द्याचा अभ्यास आपण पुढच्या तासिकेला करणार आहोत. पहिला मुद्दा आहे हडप्पा संस्कृती, घरे आणि नगर रचना या दोन मुद्द्याचं वाचन करायचं. नेमकं हडप्पा संस्कृती म्हणजे काय, नेमकं सिंधू संस्कृती म्हणजे काय, घरे आणि नगर रचना कशा पद्धतीची आहे, त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध होत्या किंवा कोणत्या कोणत्या सोयीनिशी त्यांची घर बांधलेली होती, रस्त्यांची रचना कशा प्रकारची होती, त्याचबरोबर हडप्पा मोहनजोदडो यामध्ये 650 किलोमीटर अंतर असून सुद्धा त्या ठिकाणी ज्या काही वस्तू सापडल्या त्यामध्ये कमालीचं साम्य होतं. या दोन शहराबरोबर दारावीरा, धोलावीरा, लोथर, कालीबंगर आणि दायमाबाद या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारचे अवशेष सापडले आणि त्यामुळे यामध्ये कमालीचं साम्य होतं. आणि हे सर्व शहर, हे सर्व नगर त्या काळामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये होते हे सिद्ध होतं. आणि त्यानंतर जो पाठाचा भाग आहे मुद्रा आणि भांडी तिसरा मुद्दा, तो आपण पुढच्या तासिकेला शिकणार आहोत. झालेला भाग वाचून घ्यायचं, काही अडचण आली असेल तर मला विचारायचं.